पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित केले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे व माजी आमदार नरसय्या आडम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी एकमेकांच्या विरोधात 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले कोठे आणि आडम हे दोन्ही नेते मधल्या काळात एकमेकांचे तोंडही बघत नव्हते, अनेक राजकीय व्यासपीठावर एकमेकांना बोलत नव्हते, परंतु लोकसभा निवडणुकीनंतर ते आता एकमेकांना बोलत आहेत आणि आता समाजासाठी एकत्र आली असून विधानसभा निवडणुकीनंतर समाजाचे 2 आमदार सोलापुरात असतील असा विश्वास माजी आमदार आडम यांनी व्यक्त केला. हे अधिवेशन रविवारी सकाळी 8:30 ते 6:30 या वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगर नजीकच्या मार्कंडेय शॉपिंग सेंटर येथील बोमडाल मंगल कार्यालयात होणार आहे. 9:00 माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते व खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरवाध्यक्ष श्रीधर अंगुरवार, अध्यक्ष कंदागटला स्वामी, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार नरसय्या आडम, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, IAS अधिकारी पी नरहरी, तेलंगणाचे माजी आमदार अनिल इरावत्री, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, रामकृष्ण कोंड्याल, महासचिव गड्डम जगन्नाथ, कोषाध्यक्ष कोकुला देवेंद्र, महासचिव वन्नम विश्वनाथ, अखिल भारतीय पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्ष वनम दुष्यंतला, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोठे, अखिल भारतीय पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत गोणे, सामाजिक व वैवाहिक विभागाचे अध्यक्ष सतीश राखेवार, महासचिव अशोक श्रीमनवार, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सचिव व्यंकटेश जिंदम, महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम तसेच प्रसिद्ध तेलुगू कलावंत वैभव सूर्या, मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्री बी अन्नपूर्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.